राज्यात पुन्हा कोरोना अलर्ट देण्यात आलाय. आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन टेस्टिंग आणि लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्यात. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना चीन, दक्षिण कोरिया तसंच युरोपातील काही देशात कोरोनाची चौथी लाट आली आहे, त्यामुळे वेळीच खबरदारी घ्या असं आरोग्य सचिवांनी म्हटलंय. देशात आता 18 वर्षांवरील सर्वांनाच बूस्टर डोस देण्याचा विचार केंद्र सरकार करते. देशातही चौथ्या लाटेचा अलर्ट आहे, त्यामुळे संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र सरकार 18 वर्षावरील सर्वांनाच बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहे. सध्या केवळ हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षावरील ज्येष्ठांनाच बूस्टर डोस देण्यात येतोय. लसीकरण न केलेल्यांसाठी लोकल ट्रेन प्रवासाचे निर्बंध सद्यस्थितीत न्याय्य आहेत का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. लोकल प्रवासावर पहिल्यांदा निर्बंध लादले तेव्हा मुंबईत कोरोनाची परिस्थिती होती, मात्र आता ती नाही असं मत न्यायालयानं नोंदवलंय. लोकल प्रवासासाठी लसीकरणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवलंय. पेट्रोल आणि डिझेल 80 पैशांनी महागलंय. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 8% वाढ झाली आहे, त्यामुळे कालपर्यंत 109.43 रुपये दरानं विकलं जाणारं पेट्रोल 80 पैशांनी महागले. 137 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली. घरगुती वापराचा सिलेंडर 50 रुपयांनी महाग झालाय. घरगुती गॅस आता मुंबईत 949.50 रुपये दरानं मिळणार आहे. देशात 6 ऑक्टोबरनंतर घरगुती LPGचे दर वाढले नव्हते, मात्र आता आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे LPGचे दर वाढवण्यात आले. सर्वसामान्यांचं बजेट यामुळे मात्र कोलमडलंय. आता घर चालवणं महाग झालंय. रोजच्या वापरातल्या वस्तू सुद्धा महागल्या आहेत. गहू, पामतेल, पॅकेजिंग वस्तूंच्या किमती आणखी वाढल्यानं कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. वस्तूंच्या किमती 10-15% वाढण्याची शक्यता आहे. पामतेल 180 रुपये लिटरवर गेलंय. किराणा माल गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 45% महागलाय. आता झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केल्यावर तुम्हाला फक्त 10 मिनिटात जेवणाची डिलिव्हरी मिळेल. झोमॅटोचे दीपेंद्र गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. यासाठी झोमॅटो क्लाउड किचनसोबत करार करणार आहे. कोरोनानंतर ऑनलाईन फूडला डिमांड वाढली हे लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतलाय. गेटवे ऑफ इंडियावरच्या प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी होणार आहे. रेडिओ क्लब अपोलो बंदर इथे नवीन प्रवासी धक्का बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतलाय. धक्क्यावर 10 ठिकाणी एकाच वेळी 20 प्रवासी बोटी उभ्या करता येतील अशी व्यवस्था उभारली जाईल. या नव्या व्यवस्थेनुसार धक्का उभारणीचा सुधारित प्रस्ताव नुकताच मंडळानं केंद्र सरकारला पाठवलाय. एसटी संपावर आणि विलिनीकरणाच्या मागणीवर आज सुनावणी होती. राज्य सरकारच्या 3-सदस्यीय समितीनं एसटी महामंडळाचं विलिनीकरण अशक्य असल्याचा अहवाल दिल्यावर सरकारनं त्यानुसार भूमिका स्पष्ट केली. आज कोर्टामध्ये संपाप्रकरणी सुनावणी होणार आहे. सर्व संपकरी आंदोलकांचं सुनावणीवर लक्ष आहे. मुंबई महापालिकेनं भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली. खारमधल्या घराची पाहणी करणार असल्याचं बीएमसीनं नोटीशीत म्हटलंय. घरात काही अनधिकृत बांधकाम झालंय का याची पाहणी पालिका पथक करणार आहे. आजच पालिका पथक कंबोज यांच्या घराची पाहणी करेल. राज्यात पहिलीपासूनच आता इंग्रजी शिकवलं जाणार आहे. सगळ्या शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पुस्तकं मुलांना दिली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं पुस्तकाचं ओझं कमी करण्यासाठी एकात्मिक पुस्तक हा निर्णय घेतला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कासाठी DBT द्वारे रक्कम मिळणार आहे, मात्र तरीही अनेक विनाअनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतली. ही रक्कम विद्यार्थ्यांना परत करावी, अन्यथा अशा महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा इशारा दिलाय. सध्या तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तिथे तयार झालंय, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाळी वातावरण आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि 23-25 मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. यंदा काजू उत्पादनात 25% घट होऊनही काजू बियांचे दर जेमतेमच राहिलेत. अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, वादळी वाऱ्यांचा मोठा फटका काजू उत्पादकांना बसला. जास्त थंडीमुळे चांगला मोहोर आला नाही. उत्पादनातील घटीनंतर शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र दरही जेमतेम प्रतिकिलो 100 ते 120 रुपयांपर्यंतच मिळतोय.
पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता धारकांचे थकित कर वसुलीचे कारवाई सुरू केली आहे. कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून ही कारवाई सुरू आहे. पालिकेने जवळपास 483 कोटींची मालमत्ता कराची वसुली केली आहे. याच अंतर्गत 106 थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्यात, तर 60 मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या बांधकामासाठी मुख्य सचिवांनी परवानगी दिली. या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या 11 मजली इमारतीच्या बांधकामासाठी 110 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, पण नवी इमारत जिल्हा परिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधावी असं सुचवल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी. मुंबई महापालिकेनं जलमापकांची नोंद मोबाईलवर घेण्याचा नवा प्रयोग केलाय. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता संपूर्ण मुंबईत याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आलाय. हे काम आता कंत्राटदारावर सोपवण्यात येणार असून यासाठी पालिकेला जवळपास 47 लाख रुपये मोजावे लागतील. मीरा भाईंदर शहरातल्या पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे. सूर्या धरणातून 218 दशलक्ष लिटर पाणी मीरा भाईंदरसाठी मंजूर केले. शहरातल्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था उभी करण्याचं काम पालिका करते. यासाठी पालिकेकडून सादर करण्यात आलेल्या 473 कोटींच्या प्रकल्प अहवालाला मंजुरी दिली आहे. मधल्या झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये मूलभूत सोयीसुविधा पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यावर मात करण्यासाठी पालिकेनं प्रधानमंत्री आवास योजनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. झोपडपट्टी क्षेत्र अधिसूचित करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू आहे. 24 झोपडपट्ट्यांचा यात समावेश आहे. 16,000 झोपड्यांमध्ये जवळपास 1 लाख लोकसंख्या वास्तव्याला आहे. मुंबई औरंगाबाद विमान सेवा आता पूर्ववत होती. इंडिगोनं 27 मार्चपासून या मार्गावर सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबाद दिल्ली आणि हैदराबाद फेरीही सुरू केली जाईल. तसंच मुंबई आणि दिल्ली मार्गावर एअरबस प्रकारातील A320 विमानं उड्डाणं घेतील अशी माहिती इंडिगो कंपनीनं दिली. कुपट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल झाली. एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 285 लाखांचा दंड वसूल केलाय. सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये हा सर्वाधिक महसूल आहे. मध्य रेल्वेचीही ही आजवरची सर्वाधिक कमाई आहे. यात 56,000 प्रवाशांनी कोरोना नियम न पाळल्यानं कारवाई केली. नवी मुंबई महापालिकेत उशिरा येणाऱ्या 191 कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलंय. त्यांच्या सेवा पुस्तकात लाल शेरा देखील मारण्यात आलाय. कर्मचाऱ्यांचं वेळेत कामावर न येणं आयुक्त बांगर यांच्याही निदर्शनास आलं होतं. वारंवार सूचना देऊनही अनेक जण कामावर वेळेत येत नाहीयेत, त्यामुळे यापुढेही या कारवाईचे आदेश लागू राहणार आहेत. पुण्यातल्या जुन्नर तालुक्यात ओतूरमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं. यात शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. बघ्यांचीही गर्दी मोठी होती. तब्बल 7 वर्षानंतर बैलगाडा शर्यतीचा घाट भरल्यानं बैलगाडा मालकांमध्ये वेगाच उत्साह होता. जुन्नरमध्ये पिंपळगावतर्फे नारायणगाव भागात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे हा बिबट्या अडकला. स्थानिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांवरही हल्ले केलेले. राणीच्या बागेतल्या व्हर्च्युअल वाईल्ड या आभासी सफर मालिकेच्या 4थ्या भागाचं अनावरण करण्यात आलंय. जागतिक चिमणी दिन आणि वन दिनाचं औचित्य साधत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. या मालिकेचे सर्व भाग द मुंबई झू या यूट्यूब चॅनलवर पाहता येतील. राज्यात काल शिवजयंती साजरी होत होती, त्याचवेळेला ठाण्याच्या तलावपाळीवरच्या शिवरायांच्या पुतळ्याला रोषणाई नाही. त्यावरून मनसेनं सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तुम्हाला शक्य नसेल तर सांगा, आम्ही रोषणाई करू असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय. ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे. तिथीनुसार शिवजयंतीचं औचित्य साधून नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या अंबासन इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दिमाखात अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवप्रेमींनी जोरदार जल्लोष साजरा केला. या सोहळ्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुण्यात सिंहगड रोड विठ्ठलवाडी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लेझर शो आयोजित केलेला. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानतर्फे शो आयोजित केला होता. 20 मजली इमारतीवर शिवरायांची प्रतिकृती लेझर शोच्या मार्फत साकारण्यात आली. हा आगळावेगळा लेझर शो नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता.
माजी मंत्री आणि एनसीपी नेते एकनाथ खडसेंनी आपल्या गुडघेदुखीवर अनोखी उपचार पद्धती अंमलात आणली. जिथे प्रचंड दुखणं आहे तिथे चक्क मधमाशी बसवतात. त्या मधमाशीच्या चाव्यानं शरीरातील अंगदुखी कमी होते असं त्यांना सांगण्यात आलंय. त्यानुसार ते उपचार घेत आहेत. या नव्या उपचार पद्धतीचा खडसेंना सकारात्मक फायदा होत असल्याचं म्हणणं आहे.